गरिबांच्या जनसामान्यांच्या वरती हा अत्याचार हा 100 रुपयाच्या पलीकडे गेलाय। मोदीजींनी 2014 ला सांगितलं होतं आपकी बाग हो तुम्ही महंगाई की मार आपकी बाग मोदी सरकार आजच्या परिस्थितीत मोदीच कर रहे हैं महंगाई की मार आपकी बाग पेट्रोल 100 पार आज 100 रुपये दिल्याशिवाय तुमची सुविधा तुम्ही जाऊ शकणार नाही। हे गोरगरिबांचा पैसा आहे त्यांच्या खिशात पैसे काढले जात आहेत आणि त्यांच्या मित्रांच्या खिशामध्ये भरले जात आहेत। काही लोक त्यांचे जे मित्र आहेत ते जगामध्ये सगळ्यात श्रीमंत होत आहेत परंतु आज देशामधल्या गरिबांची संख्या वाढत चाललेली आहे। हे कशामुळे होत आहे? आज ज्या पद्धतीने हेमा मालिनी स्मृती इराणी रस्त्यावर उतरून त्या 50 रुपये झाल्यानंतर आज 100 रुपये झाल्यानंतर ते कुठे आहेत? बांगड्या पाठवणार का? हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारतो आणि म्हणूनच पूर्ण देशभरामध्ये काँग्रेस पार्टी याच्या विरोधामध्ये आंदोलन करते आणि प्रत्येक पेट्रोल पंपावरती हे आंदोलन होत आहे। आज मुंबईमध्ये भाई दत्ताच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जात आहे आणि जनसामान्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा याला मिळतोय। जनसामान्यांचा आवाज काँग्रेसचा आवाज आहे आणि म्हणूनच जिथे जिथे जनसामान्यांना त्रास होणार असेल तिथे इथे काँग्रेस आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि मोदींना हे लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही या देशामध्ये हा देश मालकीचा समजू नका, हा जनतेच्या मालकीचा देश आहे। त्यामुळे जनता ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला या सगळ्या 56 इंच छातीला पोकळ करण्याची जबाबदारी त्यांची असते।